राधानगरी तालुक्यातील तरसंबळे येथे चोरट्यांनी भर दिवसा सोने रोख रकमेसह 2.5 लाखांची चोरी केली आहे। येथील एकनाथ पाटील हे ग्रामसभेसाठी गेले होते तर त्यांच्या पत्नी अंगणवाडीमध्ये गेल्या होत्या। याचा फायदा घेत चोरट्याने पाटील यांच्या घराचा मागील दरवाजा फोडून तिजोरीतील 15,000ची रोकड आणि सोने चांदीच्या ऐवजासह 2,56,000चा मुद्देमाल लंपास केला आहे। भर दुपारी ही चोरी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली। पोलिसांचे श्वान पथकही परिसरातच घुटमळले। या घटनेचा पुढील तपास सब इन्स्पेक्टर घेरडीकर हेड कॉन्स्टेबल कोळी करत आहेत। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।